आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन्स मिळवा सुरुवातीला मी वादळवाऱ्याच्या पिसाट आणि दहाक झंझावातापासून अनेक संकटापासून या कबनूरला या कबनूरच्या प्रत्येक उमऱ्याला सदैव पदराड घेणारे आमच्या संस्थेचे संस्थापक माननीय सुधाकररावजी मदरे मामांना मी सात जानेवारी दिवशी या वाढदिनी मनापासून शुभेच्छा देतो आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर आणि ते जमलेल्या माझ्या विद्यार्थी मित्र हो काकांनी आपल्या चौऱ्याऐंशी वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जो काही संघर्ष पाहिला जो सहकार उभारला या सहकाराची माहिती मी या कवितेच्या रूपानं या ठिकाणी मांडत आहे नव्या वर्षाचा आभाळा सजलं होतं नव्या वर्षाचा आभाळा सजलं होतं कुसुमताईच्या अंगावर ते भिजलं होतं अप्पांच्या सहकारी विचाराचं बिगुल आज वाजलं होतं आप्पांच्या सहकारी विचाराचं बिगुल आज वाजलं होतं सात जानेवारीमुळेच ते गाजलं होतं कबनूरच्या वाडीसाठी आणि विस्कटलेल्या घडीसाठी कबनूरच्या वाडीसाठी आणि विस्कटलेल्या घडीसाठी ते सहकाराची ब्रेन बँक घेऊन येणार होतं म्हणूनच या कबनूरच्या इतिहासाचं प्रत्येक पान मामा तुमच्यामुळेच लिहिलं होतं मामा तुमच्यामुळेच लिहिलं होतं <laughs> जे रडून मिळत होतं ते लढून मिळवलं होतं जे रडून मिळवलं होतं ते लढून मिळवलं होतं कबनूरच्या उसवलेल्या प्रत्येक धागात मामा सहकाराचं बंद तुम्हीच जोडलं होतं पंचगंगेच्या काठावरचं पाणी पंचगंगेच्या काठावरचं पाणी पंचगंगेच्या तटावरच अडकलं होतं तुम्ही सांगाल ते धोरण तुम्ही सांगाल ते धोरण आणि बांधाल ते तोरण या सूत्रानं कबनूर सार जल स्वराज्यमय केलं होतं म्हणूनच या कबनूरच्या इतिहासाचं प्रत्येक पान मामा तुमच्यामुळंच लिहिलं होतं मामा तुमच्यामुळेच लिहिलं होतं शांतिनाथ प्रियदर्शनचे स्वप्न पाहिलं होतं शांतीनाथ प्रियदर्शींचे स्वप्न पाहिलं होतं तुमच्या कर्तृत्वाने ते कबनूरला वाहिलं होतं कबनूर एज्युकेशनचा पाया असताना तुमचं पाऊल कधी थकलं नव्हतं कबनूर एज्युकेशनचा पाया रस्ताना तुमचं पाऊल कधी थकलं नव्हतं या मातीवरती शिक्षण क्षेत्राचं पीक मामा तुमच्यामुळेच पिकलं होतं मामा म्हणजेच कबनूर मामा म्हणजेच कबनूर आणि कबनूर म्हणजेच मामा हे सूत्र आजही सिद्ध झालं होतं म्हणूनच या कबनूरच्या इतिहासाचं प्रत्येक पान मामा तुमच्यामुळेच लिहिलं होतं मामा तुमच्यामुळेच लिहिलं होतं पंच्याहत्तर हजारच्या देणगीवर परवाचं बीज तुम्ही पेरलं होतं पंच्याहत्तर हजारच्या देणगीवर परवाचं बीज तुम्ही पेरलं होतं नीनाचा डिलीट पद आण त्यामुळेच तुम्हाला हिरलं होतं सामान्यांच्या सभापतीला सामान्यांच्या सभापतीला स्वतःच्या मनगटावर तुम्ही धरलं होतं शीतल अनिलच्या पंखात उद्योगी बळ तुम्हीच भरलं होतं दादांच्या आशीर्वादानं आणि अण्णांच्या सोबतीनं दादांच्या आशीर्वादानं आणि अण्णांच्या सोबतीनं नव महाराष्ट्राचं चेअरमन पद तुम्ही भूषवलं होतं म्हणूनच या कबनूरच्या इतिहासाचं प्रत्येक पान मामा तुमच्यामुळंच लिहिलं होतं मामा तुमच्यामुळंच लिहिलं होतं <laughs> कबनूरच्या शिक्षणाचं बाळ कडू श्यामराव महाराजांच्या साक्षीने रुजवलं होतं कबनूरच्या शिक्षणाचं बाळकडू श्यामराव महाराजांच्या साक्षीने रुजवलं होतं औदुंबरच्या सावलीला दत्तगुरूंच्या रूपात तुम्ही पाहिलं होतं चौऱ्याऐंशी वर्षाच्या आयुष्यात ही चौऱ्याऐंशी वर्षाच्या आयुष्यात ही या कबनूरच्या प्रत्येक घरावर सुखात छत्र मामा तुम्हीच धरलं होतं पण हे सगळं करत असताना पण हे सगळं करत असताना यश आणि सरोज काकींच्या आठवणीनं तुमचं डोळं आजही पानावलं होतं तुमचं डोळं आजही पानावलं होतं म्हणूनच या कबनूरच्या इतिहासाचं प्रत्येक पान मामा तुमच्यामुळेच लिहिलं होतं मामा तुमच्यामुळंच लिहिलं होतं धन्यवाद धन्यवाद सर